नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून आदिवासी कुटुंबाची कुटुंब संस्था म्हणजे काय, कुटुंब संस्थेचा अर्थ, कुटुंब संस्थेची व्याख्या, कुटुंब संस्थेविषयी प्रास्ताविक माहिती बघितलेली होती। आज आपण आदिवासी कुटुंब संस्थेची वैशिष्ट्ये, आदिवासींच्या कुटुंब संस्थेची नेमकी वैशिष्ट्ये काय आहे ते आपण आज इथे बघणार आहोत। तर आदिवासी कुटुंबाची वैशिष्ट्य पाहत असताना किंवा आदिवासी कुटुंब संस्थेची वैशिष्ट्य बघत असताना पहिलं वैशिष्ट्य आहे कुटुंबाची अस्थिरता। पहिलं वैशिष्ट्य आहे कुटुंबाची अस्थिरता। आदिवासी समूहातील साधारणतः समाजातील एक छोटासा किंवा एक मर्यादित असा म्हणून कुटुंबाकडे जेव्हा आपण पाहिले जातो, एक छोटासा गट आहे किंवा प्राथमिक समूह म्हणून जेव्हा कुटुंबाकडे पाहतो, आणि या कुटुंबाची जी साधारणतः उभारणीच आहे मुळात ती सामाजिक संबंधावरती झालेली आहे। म्हणजे प्रजोत्पादन, बालसंगोपन, वंश संरक्षण व त्यांचं वंश संवर्धन ह्या सगळ्या गोष्टी कुटुंबाचे अत्यंत महत्त्वाचे एक महत्त्वपूर्ण कार्य म्हणून कुटुंबाकडे जेव्हा बघितल्या जाते तेव्हा मग आदिवासी कुटुंब संस्थेचं नेमकं कशा पद्धतीचं वैशिष्ट्य आहे ते पाहत असताना पहिलं वैशिष्ट्य आहे की कुटुंबाची अस्थिरता। आदिवासी समूहातील घटस्फोट हे कुटुंबाच्या अस्थिरतेचं महत्त्वाचं कारण मानले गेलेलं आहे। म्हणजे ज्या पद्धतीने आपल्याकडची असणारी कुटुंबव्यवस्था ही स्थिर स्वरूपाची बऱ्याचपैकी स्थिर स्वरूपात दिसून येते, आपल्याकडे असणारी कुटुंबव्यवस्था ही बऱ्यापैकी स्थिर स्वरूपात दिसून येते, मात्र आदिवासी समूहामध्ये असणारं जे कुटुंब आहे कुटुंबाची हे अस्थिर असलेलं आपल्याला दिसून येते। कारण आदिवासी कुटुंब संस्थेमध्ये प्रगत समाजातील कुटुंब संस्था म्हणजे आपल्या सध्याच्या समाजाशी जर तुलना केली तर एक अस्थिर आहे थोडीशी, म्हणजे पूर्णतः अस्थिर नाही म्हणता येणार, पण आपल्या समाजाशी जेव्हा आदिवासी समाजाची तुलना करू तर मात्र त्यावेळेस कुठंतरी आदिवासी समूहामधील असणारी जी कुटुंब संस्था आहे ती अस्थिर आहे, ती कायमस्वरूपी किंवा स्थायी स्वरूपाची नाही आहे। आणि याला जर महत्त्वाचं जर काही कारण असेल ते अस्थिर राहण्यामागं, तर आदिवासी समूहामध्ये घटस्फोट, घटस्फोट हे एक आदिवासीच्या कुटुंबाच्या अस्थिरतेचं महत्त्वाचं कारण मानलं गेलेलं आहे। विवाह विच्छेदाचं म्हणजेच घटस्फोटाचं प्रमाण आदिवासी समाजामध्ये प्रकर्षाने आपल्याला दिसून येते। याचं कारण विवाहाविषयक दृष्टिकोन, त्यांचा जो विवाहाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो आपल्यापेक्षा कुठतरी वेगळा आहे, आपल्यापेक्षा तो कुठतरी वेगळा आहे। जसं आपल्या हिंदू धर्मात विवाह हा एक पवित्र संस्कार मानला गेलेला आहे, विवाह हा एक पवित्र संस्कार मानला गेलेला असल्यामुळे एकदा विवाह झाल्यानंतर व्यक्ती त्या व्यक्तीसोबत मरेपर्यंत आयुष्यभर जोडून राहत असतो, आणि त्याचबरोबर घटस्फोट घेणे वगैरे या गोष्टी सहजासहजासहजी मान्य होत नाही। म्हणजे हिंदीमध्ये जशी एक म्हण आहे की बेटी की डोली अगर एक बार माँबाप के घर से उठ जाए तो उसकी अर्थी उसके ससुराल से ही निकलनी चाहिए, अशा प्रकारची जी म्हण आहे, अशा प्रकारचे संस्कार हिंदू तर आपल्या प्रगत समाजल्या जाणाऱ्या समाजामध्ये विवाहासंदर्भात असल्यामुळे आपल्या समाजाशी जेव्हा आदिवासी समाजाची तुलना करतो तेव्हा आदिवासी कुटुंब कुठंतरी अस्थिर असलेलं दिसून येते, घटस्फोटाचं प्रमाण जास्त असलेलं दिसून येते। आणि घटस्फोट जेव्हा होईल, विवाह विच्छेद जेव्हा होईल तेव्हा ते कुटुंबाचं विघटन होत जाईल। कुटुंबाचं संघटन जर राहायचं असेल तर पती पत्नी आणि यांनी टिकून राहणं गरजेचं आहे, पण पती पत्नीमध्ये जर समजा घटस्फोट होत असेल तर ते कुटुंब विघटित होईल, कुटुंब अस्थिर होईल। आणि हेच मुळात प्रमाण आदिवासी समूहामध्ये जास्त आहे, कारण की विवाहाला ते व्यावहारिक करार मानतात, विवाहाला ते काय मानतात, ते करार मानतात, आणि करार हा केव्हाही मोडल्या जाऊ शकतो। हे अशा प्रकारचा असणारा आदिवासींचा विवाहविषयक दृष्टिकोन, त्यामुळे आदिवासी समाजामध्ये कुटुंब हे अस्थिर असण्याचं एक कारण आहे। आदिवासी लोक विवाहाला एक धार्मिक संस्कार मानत नाहीत, आदिवासी लोक विवाहाला धार्मिक संस्कार मानत नाही, तर ते फक्त एक शरीर सुखाचं साधन आहे अशा प्रकारची एक मान्यता या विवाहाप्रती आदिवासींची आहे। आणि विवाहानेच कुटुंबाची निर्मिती होत असते, विवाहाच्या माध्यमातून कुटुंबाची निर्मिती होत असते, पण ते विवाहाला संस्कार न मानतात, हे फक्त विवाह फक्त एक शारीरिक सुखासाठी निर्माण केलेले कारण आहे किंवा एक फक्त त्याच्याकडे एक शारीरिक सुखाचं साधन म्हणून ते बघत असतात। अशा प्रकारे त्यांच्या दृष्टिकोनातून एक व्यावहारिक करार मानला गेलेला आहे।
पतीप्रमाणेच त्याचबरोबर पतीप्रमाणेच पत्नीलाही घटस्फोट घेण्याचा अधिकार आहे. आपल्या समाजामध्ये सहजासहजी पत्नी पतीकडून घटस्फोट घेत नाही, कारण की बरेचसे कारण आहेत. एकतर ती स्वयंपूर्ण नसते, स्वावलंबी नसते. दुसरं कारण की आजपर्यंत तिला पुनर्विवाहाचा अधिकार नव्हता. म्हणजे एकदा घटस्फोट झाल्यानंतर तिला पुनर्विवाह करतात. पुरुषांना पुनर्विवाह करण्याचा अधिकार होता, मात्र स्त्रियांना पुनर्विवाह करण्याचा अधिकार नव्हता. त्याच्यामुळे समोर त्याच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होईल. यामुळे जशा परिस्थितीत ती जगत होती तशाच पद्धतीमध्ये तिने जीवन जगणे पसंत केलेलं आहे. अशा प्रकारची असणारी एक मानसिकता, याच्यामुळे सुद्धा आपल्याकडची कुटुंबव्यवस्था कुठेतरी स्थिर होती. पण तिथं अशा प्रकारचं नाही की तिथं स्त्रीला सुद्धा घटस्फोट घेता येतो. स्त्रीला जर पटलं नाही तर स्त्री सुद्धा घटस्फोट घेऊ शकते. एवढंच नव्हे तर स्त्रियांना पुन्हा विवाह करण्याचा सुद्धा अधिकार आहे. स्त्रियांना पुन्हा विवाह दुसऱ्या व्यक्तीसोबत पुनर्विवाह करण्याचा सुद्धा अधिकार आहे. त्याच्यामुळे साध्या साध्या गोष्टीवरूनही पती पत्नी वेगवेगळे होताना आपल्याला दिसून येते. म्हणजे पतीप्रमाणेच पत्नीलाही अधिकार असल्यामुळे आणि तिला स्त्रीलासुद्धा स्त्रियांनासुद्धा आपल्या इच्छेप्रमाणे घटस्फोट घेता येत असल्यामुळे आणि घटस्फोटीत व्यक्तीला पुन्हा विवाह करण्याचा अधिकार असल्यामुळे कुठंतरी घटस्फोटाचं प्रमाण वाढत गेलेलं दिसून येते आणि कुटुंबाची अस्थिरता निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. घटस्फोट घेण्यावर जरी व्यावहारिक मर्यादा पडत असल्या तरीसुद्धा घटस्फोट घेण्यावर अनेक व्यावहारिक मर्यादा येतात, अनेक बंधन येतात, तरीसुद्धा आदिम जमातीमध्ये घटस्फोटाचं प्रमाण हे जास्त असल्याचं दिसून येते. आपल्या समाजाशी जर तुलना केली तर कुठंतरी प्रमाण हे जास्त आहे असं नक्कीच आपल्या लक्षात येईल. याचाच परिणाम आदिवासींच्या कौटुंबिक जीवनावर झाला आणि कुठंतरी त्याच्यामुळे कुटुंब हे अस्थिर व्हायला लागलेली आहे. तर अशा प्रकारे हे पहिलं वैशिष्ट्य आहे की आदिवासी समाजामध्ये असणारी जी कुटुंब व्यवस्था आहे ती कुठेतरी आपल्या समाजाशी तुलना केल्यानंतर ते अस्थिर असलेलं दिसून येते. आपल्याकडे जेवढ्या कायमस्वरूपी कुटुंब व्यवस्था आहे, कुटुंब संस्था आहे, तेवढ्या कायमस्वरूपी कुटुंब संस्था नाही आहे. ते कुठेतरी अस्थिर होते, कारण घटस्फोटाचं प्रमाण हे जास्त आहे. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य असं आहे की स्त्री पुरुषातील विभाजन स्त्री पुरुषातील श्रमविभाजन कोणत्याही समाजातील कुटुंब जीवनावर प्रभाव पाडणारा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. म्हणजे स्त्री पुरुषामध्ये असणारं श्रमविभाजन, स्त्रियांनी कोणती कामं करायची आणि पुरुषांनी कोणती कामं करायची, याच्या आधारावर त्या व्यक्ती किंवा त्या समाजातल्या कुटुंब जीवनावरती व्यक्तीचा प्रभाव पडत असतो किंवा त्या कुटुंब जीवनावरती प्रभाव पडत असतो की स्त्रियांना कोणती कामं दिली जातात, पुरुष कोणते कामं करतात. आधुनिक समाजाचा जर विचार केला तर असं लक्षात येईल की स्त्रियांना आर्थिक स्वातंत्र्य मिळालेलं आहे. स्त्रिया नोकऱ्या करू शकतात, स्त्रिया आर्थिक उत्पादनिक जे काही व्यवसाय आहे ते व्यवसाय करू शकतात. व त्यामुळे काय झालं की तिचा समाजातील दर्जा हा वाढलेला आहे. आणि याचा परिणाम आपण जर पाहिलं आजच्या परिस्थितीमध्ये की जेव्हा स्त्री फक्त चूल आणि मूल एवढ्याच पुरतं जीवन जगत होती तेव्हा कुटुंब व्यवस्थित कुठेतरी वेगळी होती. आज स्त्रिया घराच्या बाहेर पडून व्यवसाय करू लागल्या, नोकऱ्या करू लागल्या, आर्थिक बाबीमध्ये सहभागी होऊ लागल्या. त्याच्यामुळे आज कुटुंबातील परिस्थिती कुठेतरी बदललेली दिसते. म्हणजे एकंदरीत कुटुंबातील स्त्री पुरुषांमध्ये असणारं जे श्रमविभाजन आहे त्याचा कौटुंबिक जीवनावर खोलवर असा परिणाम पडत असतो. आदिम जमातीमध्ये जर विचार केला तर अनेक आर्थिक क्रियांमध्ये आदिवासींचा कितपत सहभाग असतो किंवा आदिवासी स्त्रियांचा कितपत सहभाग असतो, कोणत्या स्वरूपाची कार्य त्यांच्या वाट्याला आलेली आहेत, म्हणजेच आदिवासी समाजातील स्त्रियांनी कोणते कामं करायचे आणि पुरुषांनी कोणते कामं करायचे हे सुद्धा बघणं अत्यंत गरजेचं आहे. मग आदिम जमातीमध्ये आदिवासी जमातीमध्ये ज्या काही आर्थिक क्रिया आहे ज्याच्यामुळे आपल्या शरीराचं उदरनिर्वाह होते, अशा ज्या काही आर्थिक क्रिया आहे त्या आर्थिक क्रियामध्ये पुरुषांचा जितका वाटा आहे तितकाच स्त्रियांचा सुद्धा वाटा आणि बरोबरीचा वाटा आहे. म्हणजे स्त्री पुरुष आपापल्या परीने, स्त्री आणि पुरुष आपापल्या परीने कोणतं ना कोणतं तरी आर्थिक कार्यामध्ये सहभाग दर्शवित असतात किंवा कोणत्या ना कोणत्या आर्थिक क्रिया या पार पाडित असतात. स्त्रियांची कामं कोणती, पुरुषांची कोणती हे त्यांच्या शरीर क्षमतेवरून न ठरविता आपल्याकडे जे बरेचसे कामं आहे हे आपण कशाच्या आधारे ठरवतो,
की स्त्रियांची शारीरिक शक्ती आणि पुरुषांची शारीरिक शक्ती ही वेगळी असते, त्याच्यामुळे स्त्रियांना मिळणारी कामं त्यांच्या शारीरिक क्षमतेनुसार देतात आणि पुरुषांना मिळणारी कामं ही त्यांच्या शारीरिक क्षमतेनुसार देतात. पण आदिवासी जमातीमध्ये जी मिळणारी कामं आहे ही त्यांच्या शारीरिक क्षमतेवरून न ठरवता त्या त्या समाजामध्ये असणाऱ्या ज्या प्रथा आहेत, ज्या आदिवासी जमातीमध्ये ज्या ज्या काही प्रथा असतील, ज्या काही परंपरा असतील, त्या परंपरेच्या आधारावरती त्यांच्यामध्ये श्रम विभाजन करण्यात आलेलं आहे. आपल्याकडे व्यक्तीच्या शारीरिक शक्तीनुसार स्त्रीची शक्ती निश्चितच पुरुषांपेक्षा कुठेतरी कमी, त्याच्यामुळे तिला हलकं थोडं काम आणि पुरुषांना जास्ती काम. मात्र स्त्री आदिवासी जमातीमध्ये असं शारीरिक शक्तीवर श्रम विभाजन न करता ते श्रम विभाजन कशाच्या आधारावर करण्यात आलेलं आहे की त्या समाजामध्ये असणाऱ्या ज्या काही प्रथा असतील, त्या समाजामध्ये असणाऱ्या ज्या काही परंपरा असतील, याच्या आधारावर स्त्री आणि पुरुषांचं श्रम विभाजन करण्यात आलेलं आहे. जसं दक्षिण आफ्रिकेचा जर विचार केला तर दक्षिण आफ्रिकेमध्ये असणारी हॉटेंटॉट, दक्षिण आफ्रिकेमध्ये हॉटेंटॉट जमातीत गाईचं दूध काढण्याचं काम स्त्रियांनाच करावं लागते. दक्षिण आफ्रिकेतील हॉटेंटॉट जी जमाती आहे त्या जमातीमध्ये गाईचं दूध पुरुषांना काढू दिल्या जात नाही, तर फक्त स्त्रियांनाच ते काम करावं लागते. थोंगा ही एक आदिवासी जमात आहे. कोणती? थोंगा. थोंगा ही एक आदिवासी जमात आहे की या जमातीमध्ये पुरुषाच्या अनेक बायका, अनेक म्हणजे बहुपत्नी विवाह पद्धती या जमातीमध्ये आहे. अनेक बायका सर्वच आर्थिक क्रिया बजावत असल्याने थोंगा पुरुष कोणत्याही पद्धतीचं काम करताना दिसत नाही. म्हणजे तिथं सगळीच कामं स्त्रिया करत असतात, कारण की इथं काय आहे, बहुपत्नी विवाह पद्धती अस्तित्वात आहे या जमातीमध्ये, त्याच्यामुळे स्त्रियाच फक्त कामं करताना आपल्याला दिसून येतील. याउलट भारतातील निलगिरी पर्वतातील जी तोडा जमात आहे, इथं स्त्री अनेक पुरुषांशी विवाह करत असल्याने इथं बहुपती विवाह पद्धती अस्तित्वात आहे. आणि थोंगामध्ये बहुपत्नी आणि तोडामध्ये बहुपती विवाह पद्धती अस्तित्वात असल्यामुळे इथं एका स्त्रीचा अनेक पुरुषांशी विवाह होतो, त्याच्यामुळे तोडा स्त्री फक्त दळण काढण्याचंच काम करताना दिसून येते. थोडक्यात काय की आदिवासींच्या कौटुंबिक जीवनाचं जे स्वरूप आहे हे स्त्री पुरुषातील आर्थिक क्रियेच्या स्वरूपावर अवलंबून असलेलं आपल्याला दिसून येते. म्हणजे त्या आदिवासी समाजामध्ये ज्या ज्या काही रूढी प्रथा असतील, ज्या काही परंपरा असतील, त्या रूढीच्या प्रथांच्या परंपरेच्या आधारावरती स्त्री आणि पुरुषांना कामं वाटून दिल्या गेलेली आहे किंवा स्त्री पुरुषांचं श्रम विभाजन झालेलं आहे. त्याच्यानंतर तिसरं वैशिष्ट्य आहे विवाहितेचं वियोजन. माता पिता व त्यांची मुलं यांच्याविषयी प्रेम व आपुलकी हे केवळ कशाने निर्माण होते? सहवासाने निर्माण होते. माता पिता व त्यांची मुलं हे कशामुळे निर्माण होते? सहवासामध्ये. तर उदाहरण जर घ्यायचं झालं, तुम्ही विचार करा की नवीन लग्न झालेलं आहे, कोणाचं? पती पत्नीचं, बरोबर. तर हे जे नवीन लग्न झालं आहे यावेळेस पती पत्नीमध्ये जास्ती प्रेम राहत असेल की एक 20-25 वर्षे लग्नाला होऊन गेल्यानंतर पती पत्नीमध्ये जास्ती प्रेम राहत असेल? करा विचार करा, तुम्ही तुमच्या डोक्यात एक संकल्पना निर्माण करा की केव्हा राहत असेल बा, की 20-25 वर्ष झालेले आहे विवाहाला तेव्हा दोघांमध्ये जास्ती प्रेम राहत असेल, की नवीन लग्न झालं पहिल्या वर्षी जास्ती आहे, दुसऱ्या वर्षी कमी कमी होत गेलं, तिसऱ्या वर्षी कमी पुन्हा चावतं, पाचव्या वर्षी कमी कमी होत जाऊन 20-25 वर्षी काहीच राहत नाही, असं होत असेल? तुम्ही फक्त विचार करा. आता कसं आहे, एकतर्फी संभाषण असल्यामुळे आपण याच्यात काही करू शकत नाही. तर आपला जर खऱ्या दृष्टिकोनात जर विचार केला, तर योग्य पद्धतीने बघितलं, फक्त जरी नवीन लग्न झालं पती पत्नी जास्तीच प्रेम जर उतवाल्यासारखं दाखवत असेल तरी मात्र ते खरं प्रेम नसते. खरं प्रेम आपुलकी जिव्हाळा जर निर्माण व्हायचं असेल तर जितका जास्त काळ तुम्ही सहवासात राहाल एकमेकांच्या, जितका जास्त वेळ तुम्ही एकमेकांसोबत घालवाल,
तितकं ते प्रेम सहकार्य जिवाडा वृद्धिंगत होत जात असतो, तो वाढत जात असतो। म्हणजेच काय म्हणायचं आपल्याला की माता पिता आणि त्यांची जे मुलं आहे हे जितका काळ तुम्ही एकमेकांच्या सोबत राहाल तितका काळ ते तुमच्यामध्ये आपुलकी प्रेम जिव्हाळा निर्माण करत जात असते। पर पुरुष आपल्या स्त्रियांच्या मात्र आदिवासी कुटुंबामध्ये काय होतं की अनेक आदिवासी जमातीमध्ये ज्या अविवाहित मुलामुलींना आहे जास्तीत जास्त अविवाहित जे मुलं मुली आहे ते एक उपनयन विधी किंवा वयाची 5 वर्ष पूर्ण केल्यानंतर बहुतांश जमातीतील तरुण तरुणी मुलं मुली हे आपला संपूर्ण वेळ हे युवागृहामध्ये घालवतात, ज्याला आपण गोटूल म्हणतो, ज्याला आपण शयनगृह म्हणतो, ज्याला युवागृह म्हटलं गेलेलं आहे। बराच काळ म्हणजे संपूर्ण साधारणतः काळ हा कुठं घालवतात, युवागृहामध्ये किंवा गोटूलमध्ये घालवतात। त्यामुळे काय होते की आणि प्रत्येकाने तिथंच तो वेळ घालवला पाहिजे असा एक आदिवासींमध्ये अलिखित नियम आहे की एक विशिष्ट वय झाल्यानंतर विवाह होतपर्यंत साधारणतः लग्न होतपर्यंत तो काळ त्यांनी तिथेच घालवला पाहिजे, कुठे शयनगृहामध्येच घालवला पाहिजे। अशा प्रकारची एक अलिखित नियम आदिवासीमध्ये आहे। फक्त भोजनापुरतं ते घरी येतात, फक्त जेवण करण्यापुरतं त्यांनी घरी यायचं। त्यामुळे काय झालं की आई वडिलांना आणि आपण आत्ताच म्हटलं की सहवासामुळे प्रेम वाढते, सहवासामुळे आपुलकी वाढते, सहवासामुळे जिव्हाळा वाढतो। मात्र काय झालं की त्याच्यामुळे बऱ्याच वेळ मुलं बाहेर राहत असल्यामुळे घरी राहत नसल्यामुळे घरी फक्त जेवण करण्यासाठी यायचं असं असल्यामुळे त्यामुळे आपल्या आई वडिलांबद्दल वाटणारी जी मृदू भावना आहे, जी आपुलकीची भावना आहे, इतर भावंडांबद्दल वाटणारा जो अपेक्षित जिव्हाळा आहे तो मात्र आदिवासी जमातीमध्ये निर्माण होऊ शकलेला नाही आहे। मग ज्या कुटुंबात व्यक्ती जन्माला आली त्या मातापित्याच्या अंगणावरती लहानाची मोठी झाली त्या मातापित्याबद्दल जिवाडा प्रेम आपुलकी वाटायला पाहिजे, पण तो कुठेतरी वाटत नाही। त्याच्यामुळे काय होते की म्हणजेच विवाहतेच्या ह्या ज्या वियोजनामुळे आदिम लोक खऱ्याखुऱ्या जे कौटुंबिक जे सुख आहे त्या सुखापासून पारखे झालेले आपल्याला दिसून ते हे एक सुद्धा एक आदिवासी कुटुंब संस्थेचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की ते एकमेकांसोबत फार काळ घालवत नसल्यामुळे जे कौटुंबिक सुख म्हणतो आपण ते कौटुंबिक सुख आदिवासी कुटुंबामध्ये दिसून येत नाही। अशा प्रकारे हे तिसरं वैशिष्ट्य आदिवासींच्या कुटुंब संस्थेचं आहे। चौथं वैशिष्ट्य आहे स्त्री पुरुषांचे विलगीकरण। स्त्री पुरुष आताच म्हटलं ना की बऱ्याचशा गोष्टी स्त्री पुरुष अलग राहतात, कारण की आपण पाहिलं की आदिवासींमध्ये विवाह हा एक करार मानला गेलेला आहे आणि त्यांनी फक्त विवाहाला एक शरीर सुखाचं साधन मानलं गेलेलं आहे। त्याच्यामुळे आदिवासी कुटुंबात कित्येक पतीपत्नी हे एकमेकांपासून दूर राहतात, फक्त नात्याने पतीपत्नी असतात पण कित्येक पतीपत्नी हे एकमेकांपासून दूर राहतात। पुरुष आपल्याच स्त्रियांच्या सहवासात न राहता त्यांच्या असलेल्या ते पुरुषांचं जे स्वतंत्र मंडळ असते आदिवासी जमातींमध्ये ते त्या स्वतंत्र मंडळामध्ये जाऊन राहतात। बरेचसे सार्वजनिक समारंभ आहेत की त्या सामाजिक समारंभामध्ये स्त्रियांना प्रवेश नसतो। मलेशिया बेटावरील जर विचार केला मलेशिया बेटावरील आदिवासी पुरुष आपल्याच मंडळात भोजनही करतात आणि तिथेच ते राहत असतात, बरेच दिवस घरी पण सुद्धा जात नाही, स्त्रियांसोबत भोजन करणं टाळतात, स्त्रियांसोबत भोजन करायचं नाही, अशाही प्रकारच्या प्रथा असणाऱ्या काही आदिवासी जमाती आहेत। हुदा या जमातीत कोणत्या हुदा या जमातीत स्त्रिया आपल्याच घरीच असतात, स्त्रिया कुठेही जात नाही, स्त्रिया फक्त आपल्याच घरीच असतात व पुरुष फक्त केवळ जेवण करण्यासाठी घरी येतात व सार्वजनिक ज्या काही इमारती असतील, इमारती म्हणण्यापेक्षा जे काही त्याचे पाळं असतील, जे काही त्याची झोपडी असेल तिथे जाऊन ते राहत असतात। यावरून कित्येक आदिवासी जमातीमध्ये स्त्री पुरुषांचं विलगीकरण घडून आलेलं आपल्याला दिसून येईल। अशा या लिंगभेदावर ज्या आधारलेल्या स्त्री पुरुषाच्या ज्याच्यामुळे लिंगभेदावर आधारित या स्त्री पुरुषांच्या सामूहिक जीवनाने आनंद हा आनंद व उत्साह द्विगुणित होतो। स्त्री पुरुष जर एकत्रित असेल तर दोघांमध्ये वाढणारा जिवाडा प्रेम हा द्विगुणित होत जाईल। मात्र काय झालं की इतर सुखदुःखातील स्त्री पुरुषांच्या सहवासामुळे साहचर्य आपुलकी त्यागाची भावना वाढीस लागते, मात्र याही सुखाला कुठेतरी मात्र हेही सुख आदिवासींना मिळू शकलेलं नाही, या इथूनही सुद्धा ते पारखे झालेले आपल्याला दिसून येतील। अशा प्रकारे हे चौथं वैशिष्ट्य आहे। समजून राहिले ना, 4 वैशिष्ट्य झाली आहे, कुटुंबाची अस्थिरता, स्त्री पुरुषातील विभाजन आणि विवाहितेचं वियोजन, त्याच्यानंतर आहे चौथं झालं स्त्री पुरुषांचं विलगीकरण आणि 5वं वैशिष्ट्य आहे दत्तक घेण्याची प्रथा। हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आदिवासी जीवनामध्ये, कारण की स्वतःचं मूल नसल्यास
दत्तक घेण्याची प्रथा आदिवासी म्हणजे सुद्धा दिसून येते, जसं आपल्याकडे सुद्धा दत्तक घेण्याची प्रथा दिसून येते तशाच प्रकारची एक प्रथा आदिवासी जीवनामध्ये आहे की स्वतःचं मूल जर होत नसेल तर दत्तक घेण्याची प्रथा आदिवासी जमातीमध्ये दिसून येतात। काही अशी उदाहरणं आहेत की मुलं जन्माला येण्यापूर्वीच दत्तक घेतली जातात व दिली सुद्धा जातात। एखादी व्यक्ती किंवा एखादी स्त्री जर गर्भवती असेल तर आधीच तसं ठरवलं जाते की तुला जर मुलगा झाला तर मला दत्तक, त्या मुलगी झाली तर मला दत्तक द्यायचं, असं प्रकारे देणं घेणं हे मुलगा व्हायच्या पूर्वी सुद्धा ठरवल्या जातात। असेही उदाहरणं आदिवासी जमातीमध्ये दिसतात। म्हणजे अशा स्थितीत दत्तक घेतलेल्या मुलांना काय होतं की जे माहीतच नाही मुलगा जन्माला यायचाच आहे, त्याच्यामुळे अशा स्थितीमध्ये ज्या मुलांना दत्तक घेतल्या गेलेल्या त्या मुलांना माहीत नसते की आपले जन्मदाता कोण आहे, म्हणजे आपल्या आईवडिलांची त्यांना ओळखही नसते। याच्यामुळे काय होते की मुलं दत्तक घेण्याच्या प्रक्रियेमुळे आदिवासींच्या कुटुंब संस्थेमध्ये किंवा कुटुंब संख्येमध्ये कुटुंबाच्या सभासद संख्येमध्ये वाढ होत जाते आणि त्याचा परिणाम कुटुंबाच्या रचनेवरती पडत असतो। कारण कुटुंबाची असणारी जी सदस्य संख्या मुळात ही किती आहे, सभासद संख्या ही किती आहे, याच्या आधारावरती त्याचा परिणाम त्याच्या कुटुंबावरती पडत असतो, कुटुंबाच्या संरचनेवरती पडत असतो। तर अशा प्रकारे ही महत्त्वपूर्ण अशी आदिवासींच्या कुटुंब संस्थेची 5 वैशिष्ट्ये आहे। 8 मार्कासाठी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो। आदिवासींचा कुटुंब संस्थेचा अर्थ व व्याख्या स्पष्ट करून आदिवासी कुटुंब संस्थेची कार्य लिहा, अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो। त्याच्यामुळे हा एक महत्त्वाचा मुद्दा आपण आज इथे घेतलेला आहे। आपण पुढच्या पिरियडला आदिवासी जीवनामध्ये कुटुंब संस्थेचं काय कार्य आहे, कुटुंब संस्थेचं काय कोणकोणती प्रकारे आहे ते आपण बघणार आहोत। आता आपण इथेच थांबू। धन्यवाद।